मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणारे मनोज जरंगे यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावलेली आहे आपण बघू शकता की त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे इथले जे डॉक्टर आहेत ते त्यांच्यावरती उपचार करतायत मनोज जरंगे यांना रात्री सलाईनसुद्धा या ठिकाणी लावलं होतं आपण बघू शकताय आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की उपोषण करून त्यांची प्रकृती जेवढी थकली नव्हती तेवढी प्रकृती त्यांची ही दौरा करून थकलेली आहे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे मात्र तरीही मनोज जरंगी आपला दौरा सोडायला तयार नाहीत आजही ते पुन्हा एकदा येणार आहेत तत्पूर्वी ते आपल्या सोबत आहेत जरंगी पाटील दौऱ्या करून प्रकृती खालवली आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ती दगदग होते ना धावपळ सारखी पळापळी होती त्याच्यात मराठा समाज रात्रंदिवस जागा आहे मग मग त्यांना भेटणं कर्तव्य आहे ना मी माझं शरीर कसं बघणार माझं शरीर बघायला जाऊ तर त्या मायबाप रस्त्यावर येत न बसलेत मग वाट बघत तिथं त्यामुळे बारीक लेकरापासून माथाऱ्या माणसापर्यंत वाट बघत सगळे तोंडावर हात फिरून सांगतात बाबू आप सगळे पोरग पोरगच म्हणतात पोराला भेटल्याशिवाय जायचं नाही मग मी माय बापाला भेटल्याशिवाय कसं काय थांबू म्हणून ते पाच पाच वाजायला लागलेत पाठशी जाफराबादची बीडची ह्या सभा तर पाठ चार चार पाच पाच वाजता झाल्यात ह्या सायंकाळी चार सहाच्या सभा होत्या चोवीस घंटे लोकं थांबले आहेत मग काय करू मी तरी मी भेटणार ना शेवटचा माणूस भेटूस तर मी थांबतच नाही शेवटचा थांबत शेवटचा माणूस भेटूस तर मी थांबत मग किती रात्र पाठ होऊ नये सूर्य होऊ दुसऱ्या दिवस मी नाही थांबत मी समजा देव बाप मानतो म्हणल्यावर कसा थांबून दादा नाही थांबणार मग ते त्यांनी थोडंसं ते थकवा आल्यासारखा झाला म्हणून म्हणलं मन एखादी आपली सलाईन लावून घेतलेली बरी ते तुमची प्रकृती खरंच इतकी सोपी आहे का एक सलाईन लावून येत पण तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर चौरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सौरे सर कशी आहे प्रकृती आणि दौरा पुढं कंटिन्यू इतपत त्यांची सध्या प्रकृती साथ देते का नाही त्यांची प्रकृती तरी अगोदरपेक्षा थोडीशी खालवलेलीच आहे काल रात्री आणि आज सकाळी आपण त्यांना सलाईन इंजेक्टेबल सगळंच दिले आहे दौरा करण्या इतपत तर नाही चांगली पण त्यांचा जो विश्वास आहे तो असा आहे की दौऱ्यानेच मी होतो मेडिसिन त्यांना लागत नाही त्यामुळे पण ते ऐकत नाही पण त्यांना आवश्यक आहे थोडीशी आरामाची आणि बाकी गोष्टीची तर मनोज जरंगे यांच्या प्रकृती जी आहे ती दौरा करण्या नाही असं डॉक्टर सांगतात मात्र मनोज जरंगे थांबायला तयार नाहीत पुढचे प्रश्न घेऊयात अमय तिरोडकर नावाची एक व्यक्ती आहे ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका टाकलेली आहे त्या याचिकेत त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टानुसार मराठा समाजाची याची आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे तरीसुद्धा राज्य सरकार कुठल्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगते याचं उत्तर द्यावं म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली आहे नाही नाही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती गठीत झालेली आहे आणि मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसीत आहे पूर्वीपासूनच ओबीसीत आहे ते चॅलेंज नाही होऊ शकत आणि सरकारनं तसं उत्तर द्यावं आधार घेऊन आम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत आहोत ते त्यांचा प्रश्न आहे परंतु जे आम्हाला वाटतं ते आम्ही सांगतो की मराठा आणि कुणबी एकच आहे व्यवसायावर आधारित सगळ्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे मग मराठ्यांचा व्यवसाय विदर्भातल्या शेती आहे आमचा व्यवसाय शेती आहे म्हणून समितीच्या माध्यमातून जे आता दस्तावेज जमा झाला आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्रातल्या दे। मराठा समाजाला ओबीसी समाविष्ट करत आहोत त्या आधारे काही असे चालूच असते दे हे टाकणे ते टाकणे ह्यावेळेस असं नाही होऊ शकत आता मान्य उच्च न्यायालय असो मान्य सर्वोच्च न्यायालय असो यावेळेस आमची कदर करणार आहे पण ते अमय तिरडकर कोण आहेत त्यांच्याबद्दल माहिती आहे का त्यांनी याचिका टाकलेली आहे त्यांना व्यक्तिगत सांगणं काय आहे तुमचं नाही नाही मला नाही माहिती आहे कोण आहेत पण त्यांनी असं करू नये गोरगरिबांच्या पोरांचं भविष्याचं अस्तित्वाचं वाटलं नाही करायला पाहिजे त्यांनी ते कोण आहेत समजा मला नाही माहिती पण नाही करायला पाहिजे कारण आम्ही पूर्वीपासून ओबीसीत येत ओबीसीत आमचा समावेश सरकारनं करावा दुसरा मुद्दा शिंदे समिती जी आहे कुणबी प्रमाणपत्राची कुणबींच्या नोंदी तपासण्यासाठी किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी शिंदे समिती स्थापन केली आहे ती समिती आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे आज ते छत्रपती संभाजीनगरला आहेत दोन ते चार या वेळेमध्ये ते समाजातल्या लोकांकडून पुरावे मागवून घेणार आहेत त्यांची शहानिशा करणार आहेत आणि उद्या जालना आणि इतर जिल्हे करणार आहेत समिती दौरा करते समितीनं एक जे दस्तऐवज मिळाले त्याचा अहवाल बनवायला पाहिजे त्याचा अहवाल बनवून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अहवाल केला पाहिजे तयार का तर एक पुरावा असला तर ही कायदा पारित करता येतो किंवा ओबीसी समाविष्ट करता येतो त्या जातीला तर मग तुम्हाला पुरावा तर एक मिळाला आहे पाच हजार मिळालेत पण एक तर मिळाला आहे मराठा कुणबी एक असलेल्याचा कारण एक मराठ्यांचा मिळाला म्हणजेच तुम्ही सुद्धा माझे रक्ताचे नाते वगैरे चुलते का की मामा बाचा हे हे बघा बाकीच्यांना कसं केलं आहे व्यवसायावर आधारित दिलं आहे तुम्ही मग सगळ्याला दिलं आहे ना असं एकालाच थोडं दिलं ज्याच्याकडे चालू ते समजा आता मी तांबाटे घेतो आहे आज तुम्ही बटाटे घेता मग तांबाट्यावाल्यालाच द्यायचं आहे असं आहे का काही बटाट्यावाल्याला द्यायचंच नाही तुम्ही एकालाच कसं देणार समजा आता त्याच्याच घरात सापडं मग त्याला देणार आहे त्याच्याकडं नाही आहे ती वस्तू आता नसल पण अरे बाबा शेमता येत ना दिसायला माणूस याचे ना दोघं पायावर चलते रक्त एक आहे पाहुणे बी आहेत चुलते आहेत काके बी आहेत व्यवसाय बी दोघाचे एकच आहे फक्त पीक वेगळं वेगळं घेत असते व्यवसाय तर एकच आहे ना शेतीचे ना त्याच्या जे दमग तंबाटे तर म्हणून त्याला द्यायचं नाही पण व्यवसाय तर एकच आहे ना ज्याच्यापासून मूळ मिळतंय ते मूळ तर तिथंच आहे ना तसं मूळ मिळालं ना तुम्हाला समितीच्या साहेबांना सगळ्या माझी विनंती की तुम्हाला मूळ मिळालं आहे पाच हजार तो आधार घ्या सरकारकडं अहवाल द्या की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसी समाविष्ट करत आहोत एकदम सोपं एक सो आता कवर सापडत बसताना कवर लोकाला बोलतात द्या कागदपत्र द्या कागदपत्र दोन चार हजार असं असतं की मिळतोच नाहीत त्या ठिकाणी शोधून एक कवाना सापडायचा असतो आणि त्याच्या आधारावर द्यायचं असतं तुम्हाला पाच हजार मिळेल तरी लोकाला बोलून घ्या का बोलली आता कव्हर बोलीत लोकाला द्या नाही एकदा सरसकट देऊन टाका ओबीसी सामष्ट करून टाका त्यांना कुणी जात प्रमाणपत्र मग साधं सोपं आहे पण आता इच्छाशक्तीवर आहे पण आम्ही मात्र थांबणार नाहीत आम्ही आरक्षणच घेणार आहे दुसऱ्या बाजूला काही समन्वयकांच्या आणि अभ्यासकांच्या राज्य सरकार बैठका घेत आहे त्या बैठकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात आता ते येते तर ते त्यांचा प्रश्न आहे सरकारचा कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं सरकारनी त्यांनी ठरवायचं कोणाला बोलवायचं कोणाला नाही आता आम्ही कसं म्हणू शकतो या समन्वयकाला बोलवणार असं आम्ही नाही म्हणू शकत तर आता ही समिती आणि उपसमितीच्या ज्या सगळ्या बैठका सुरू आहेत किंवा स्थापन केलेली आहेत त्याच्याबद्दल काय म्हणत आहे आता काल कळालं आहे मला उपसमितीची बैठक झाली म्हणून उपसमितीनं सुद्धा शिफारस करायला पाहिजे ना उपसमितीनं मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केलेच पाहिजेत पण मला एक कळलं आहे आणखीन त्याच्यात की सरकारनं आमचे शिष्टमंडळातले काही लोक बोलवले होते आमच्या परस्परसुद्धा बैठकीला चार पाच दिवसापूर्वी असे माहिती कळली सरकारने असं नाही करायला पाहिजे परस्पर लोक बोलवायचे असं नाही करायला पाहिजे ना, ना परस्पर पर परस बोलवायचे आंदोलकाला आंदोलनाला काय माहिती नाही होऊ द्यायचं परस्परच बोलवायचं असं नाही करायला पाहिजे जरी सरकारने असं काही केलं मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही म्हणजे परस्पर बोलवायचं काय काय मिळवायचं आहे तुम्हाला बोलून तुम्ही बोलवायला आमची हरकत नाही का बोलवलं असं बी म्हणायचं नाही आम्हाला पण परस्पर तुम्ही का बोलून घेत आहे कोणाला माहिती नाही होता शिष्टमंडळातल्या लोकांना परस्पर बोलून घेताय त्याने काय होणार आहे समाज एका बाजून आहे आता एक जीवानं समाज उभा राहिलेला आहे एका ताकदीनं आम्ही सगळे जण घेणार तुम्ही किती डाव टाका सरकारने आम्ही यशस्वीच नाही होऊ देत कोणाला बोला परस्पर बोला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना ओबीसी समाविष्ट केल्याशिवाय सुट्टीच नाही हे असं परस्पर तुमच्या शिष्टमंडळातले लोक बोलवत आहेत तुम्हाला असं वाटतं की की तुमचे लोक फोडण्याचा काही प्रयत्न आहे सरकारचा नाही आत्ताच तसं नाही म्हणताय ना त्या शब्दाला मला डायरेक्ट ते अर्थ नाही लावता ना पण बोलवलंय मात्र हे खरं आहे तुम्ही कसं बोलू शकता आमच्या शिष्टमंडळातल्या लोक बोलवण्यात कमी म्हणलं ना आमचं ऑब्जेक्शन नाही आहे पण तुम्ही परस्पर बोलवता काय सिद्ध करून दाखवायचं सरकारला नेमकं तुम्ही किती डाव टाका सरकारच्या सगळ्या मंत्री महोदयांना आपलं पण चॅलेंज हे म्हणलं तरी हरकत नाही तुम्ही कितीही बोलवा कितीही प्रयत्न करा तुम्ही आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन तुम्ही किती डाव टाकायचा प्रयत्न केला हे आंदोलन थांबत नाही मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय तुमचा धंदा जिथे तुम्ही करणारच आता याला बाजूला घे त्याला बाजूला घे त्याला बाजूला घे हे मराठा समाज बाजूला सरकत नाही आणि मी तर मरूच तर सरकत नाही द्या को कोवर घ्या तुम्हाला किती डाव टाकायचे तुम्ही बघू आता कोण भारी भरता येत तर हे होते मनोज जोरंगे पाटील यांनी सरकारवरती आरोप केला की आमच्या शिष्टमंडळातले काही लोक आमच्या परस्पर सरकारने बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रकार चुकीचा आहे असं आपलं मत मनोज जोरंगे यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे कॅमेरामॅन अमितसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं